ड्रेस व्यवस्थित आथरून घ्या. आता शोल्डर मोजू. शोल्डर 15 आहे पण आपण 16 घेऊ कारण अर्धा अर्धा इंच दोन्ही साईडने बाहीत जोडल्या जाईल. आता चेस्ट मोजताना आर्म होल जिथे संपतं तिथून बरोबर बाहीच्या अशा खालून मोजायचं आहे. तर चेस्ट 20.5 आहे. वेस्ट म्हणजेच कंबर मोजताना जो आत गेलेला भाग आहे तिथून मोजायचं तर ते 19.5 आहे. आता वरच्या भागाची हाईट मोजूया. आपल्याला फ्रॉक स्टाईलच शिवायचा आहे ड्रेस तर वरच्या भागाची हाईट 15 आहे. त्याच्यात एक आपण मिळवणार आहे म्हणजे 16 होईल. आणि पूर्ण जी हाईट आहे ती 48 आहे आणि हिप साईज 23 आहे. बाही हाईट 18 आहे आणि रुंदी 7 आहे म्हणजे टोटल राऊंड 14 होईल. पुढच्या गळ्याची हाईट 3.5 आणि रुंदी 9 आहे. मागच्या गळ्याची हाईट 2 आहे आणि रुंदी तर 9 राहील. मोंढा म्हणजेच आर्म होल 7.5 आहे. अर्धा इंच इकडे तिकडे झालं तरी चालतं, इतकं सिरियसली घेण्याची गरज नाही. आता ज्यावेळी तुम्ही ह्या मापांवर ड्रेस कापतान तेव्हा कापताना त्याच्यात लूजिंग ॲड करण्याची गरज नाही. फक्त जी मार्जिन तुम्हाला काही ठेवायची असेल तीच ॲड करायची. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळी आपण बॉडीवर माप घेतो त्यावेळी आपण त्याला 1/4 डिवाईड करतो तर इथं आपण 2 डिवाईड करायचे कारण एकाच साईडचं माप घेतले आपण बॉडीच्या पूर्ण राऊंडचं माप घेतलेलं नाही आहे. उदाहरणार्थ जर आपण बॉडीवर माप घेतलं असेल आणि जर आपली बस्ट 40 आहे तर आपण डिवाईड 4 करून 10 मग मार्जिन ॲड करतो. पण इथं मात्र तसं नाही करायचे. जे माप घेतलं आहे ते एकाच साईडनी घेतलेलं आहे म्हणजे फ्रंट साईडनीच घेतलं आहे तर आपल्याला माप टाकताना त्याचे 4 भाग न करता 2 भाग करायचे. म्हणजे आपण 20 माप घेतलं तर त्याचे 2 भाग केल्यावर फक्त 10 घ्यायचे. अशा प्रकारे मापं टाकताना ह्या बाबतीत केअरफुल राहायचे. आता आपण ड्रेस कापून घेऊ. आधी अस्तर कापणार आणि त्यानंतर मेन फॅब्रिक कापणार. ह्याच घेतलेल्या मापांवर मी ड्रेस कसा कापते आणि शिवते हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. म्हणजेच तुम्हाला मी ज्यावेळी ती व्हिडिओ टाकल त्यावेळी तुम्हाला नोटिफिकेशन येईल.